नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापक दीपक सरनोवत लाईट हाऊस या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बेसिक कॉन्सेप्ट इन इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील आणखीन एक कॉन्सेप्ट आज आपण डिस्कस करणार आहोत आणि ती आहे नाईदर नॉर याच कॉन्सेप्टला निदर नॉर असं देखील म्हटलं जातं नायदर नॉरच्या वापराबाबत काही कन्फ्युजन्स आहेत असतात कारण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जे आपण म्हणतो कारण कर्ता आणि क्रियापद यांचा योग्य वापर केला गेलेला आहे की नाही त्याचबरोबर दिलेलं सेंटेन्स जर साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर काय करायचं सिंपल पास्टमध्ये साध्या भूतकाळामध्ये असेल तर काय करायचं या बाबी क्लिअर केल्याशिवाय आपणाला नायदर नॉर ही कॉन्सेप्ट क्लिअर समजत नाही आणि ती कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की शांतपणे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ शांतपणे पहा फक्त दहा मिनटामध्ये आपणाला ही सर्व कॉन्सेप्ट जी आहेत ती वेगवेगळ्या वेग सेंटेन्सच्या माध्यमातून मी क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणे तुमचं काही कन्फ्युजन राहणार नाही आता हे युनिट स्टार्ट करण्यापूर्वी आपण काही पॉईंट्स कन्सिडर करतो प्रत्येक वेळी जिथे जिथे गरज असेल त्या पद्धतीनं आता इथे देखील काही पॉइंट्स कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे पहिलं ही जी कॉन्सेप्ट आहे नायदरनॉरची ती यूज्ड टू जॉईन टू वर्ड्स और सेंटेन्सेस म्हणजे मिनिमम म्हणतो आपण दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील तर ती जोडण्यासाठी साहजिकच नायदरनॉरचा वापर केला जातो बोथ वर्ड्स आर निगेटिव्ह टायटलमधले दोन्हीच्या दोन्ही नायदर आणि नॉर हे दोन्हीच्या दोन्ही वर्ड्स निगेटिव्ह आहेत याचा अर्थ काय आहे निगेटिव वर्ड इज नॉट यूज्ड विथ देम तिसरा मुद्दा आपण घेतलेला आहे कारण हेच निगेटिव्ह असल्यामुळे अनादर निगेटिव्ह वर्डची इथं आवश्यकता नाही मिनिंग कसा घ्यायचा आहे आता आपण जेव्हा नायदर ए नॉर बी असं म्हणतो तेव्हा ए पण नाही आणि बी पण नाही असं आपल्याला म्हणायचं असतं जसं की नायदर ही नॉर शी तो पण नाही ती पण नाही दोघापैकी कोणीच नाही असं म्हणायचं आहे आता इथे आपल्याला आणखी एक गोष्ट करावी लागेल कॉन्सन्ट्रेट ऑन सिमिलर अँड डिफरंट पार्ट्स दिलेली जो दोन सेंटेन्सीस असतील किंवा जे काय त्यामध्ये सिमिलर पार्ट कोणता आहे आणि डिफरंट पार्ट कोणकोणते आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि नायदरचा वापर चा वापर हे जे डिफरंट पार्ट्स आहेत पूर्वी करायचं आहे जसं आपण नॉट ओनली बट ऑल्सोच्या एवढी केलेलं होतं आयदर ऑरच्या एवढी केलेलं होतं काही जणांचे जे नॉट ओनली च आयदर ऑरचे जे काही मिसिंग झालेले असतील त्यांच्यासाठीची मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्ही जेव्हा आता व्हिडिओ पाहत असताना जेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये जात आहे तेव्हा फ्रॉम लाईट हाऊस अशा पॉईंट अंतर्गत मी काही इथं कार्ड्स जे आहेत ती उपलब्ध करून दिलेली आहेत तिथे व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये जाऊन सिलेक्ट करून पाहू शकताय आता फर्स्ट सेंटेन्स आपण पाहूया संजय इज नॉट अ टीचर ही इज नॉट अ रायटर आता यामध्ये सिमिलर आणि डिफरंट पार्ट्स जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला असं होतं संजय इज नॉट हा पार्ट जो आहे तो दोन्हीच्या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये कॉमन आहे आता आपल्याला काय करायचं आहे अ टीचरच्या पूर्वी नायदरचा वापर करायचा आहे आणि अ रायटरच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा आहे आणि हे करत असताना निगेटिव वर्ड आपल्याला वापरायचा नाही हे सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे इथं नॉट येणार नाही आहे आणि उत्तर असं आपलं राहील संजय इज नायदर अ टीचर नॉर अ रायटर म्हणजे संजय हा टीचर पण नाही आहे आणि रायटर पण नाही आहे दोन्हीपैकी काहीच नाही आहे नेक्स्ट सेंटेन्स पहा अंकुश हॅज नॉट रिसिवड अ लेटर और अ मेसेज आता इथं दोन वेगवेगळी सेंटेन्सेस अशी आहेत अंकुश हॅज नॉट रिसिवड अ लेटर अंकुश हॅज नॉट रिसिवड अ मेसेज यामध्ये सेम पार्ट जो आहे तो आपणाला इथं लक्षात आलेला आहे है। अंकुश हॅज नॉट रिसिवड हा सेम पार्ट आहे याच्यानंतर आपणाला साजिकच अ लेटरच्या पूर्वी नाईदर आणि अ मेसेजच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा आहे निगेटिव्ह वर्ड काढायला विसरायचं नाही तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे त्यामुळं अंकुश हॅज रिसिवड नाईदर अ लेटर नॉर अ मेसेज अशा पत्तीचा आपल्याला सेंटेन्स बनवावं लागेल नेक्स्ट सेंटेन्स काय दिलेला आहे पहा कोमल अँड मृणाल वेअर नॉट वॉचिंग अ मूवी आता इथं हे सेंटेन्स अँडनं जोडलेलं आहे अँडनं जोडलेलं असताना सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वेगळं असतं आणि नायदर नॉर्थच्या वेळी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वेगळं असतं थोड्या वेळापूर्वी आपण जे बोललेलो होतो कन्फ्युजन हे यातलं पहिलं कन्फ्युजन हे आहे आता यामध्ये कॉमन पार्ट पहा वॉज नॉट वॉचिंग अ मूवी हा कॉमन पार्ट आहे डिफरंट काय आहे कोमल आणि मृणाल कोमलच्या पूर्वी नायदरचा वापर करायचा आणि मृणालच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा आहे त्यामुळे सेंटेन्स जे आहे ते आपल्याला असं बनवावं लागेल नायदर कोमल नॉर मृणाल वॉज वॉचिंग अ मूवी आता आपण इथं वॉजचा वापर केलेला आहे कारण कोमल अँड मृणाल हे एक्सप्रेशन जे आहे ते प्लुरल होतं आता नायदर कोमल नॉर मृणाल नॉर नंतरचा जो कर्ता असेल सब्जेक्ट असेल त्याला अनुसरून आपण वर्ब वापरतो आता इथं मृणाल आहे त्यामुळे इथं वॉजचा वापर आपण केलेला आहे समजा इथं नॉर नंतर प्लुरल टर्म आली असती स्टुडंट्स आलं असतं बॉईज आलं असतं गर्ल्स आलं असतं टीचर्स आले असतं तरच आपण इथं वेअरचा वापर केला असता हे फर्स्ट कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर झालेलं आहे ते पुन्हा होऊ द्यायचं नाही आपण हा मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर राम इज नॉट वर्किंग ऑनेस्टली प्रेम इज नॉट वर्किंग ऑनेस्टली आता यामध्ये इज नॉट वर्किंग ऑनेस्टली हा भाग कॉमन आहे आपल्याला नॉटचा तर वापर करायचा नाही आहे त्यामुळं रामच्या पूर्वी आपण नायदरचा वापर केलेला आहे नायदर राम नॉर प्रेम इज वर्किंग ऑनेस्टली आता तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होत आलेली असेल आता दुसरं कन्फ्युजन जे आहे ते त्याच्यासाठीचं से हे सेंटेन्स घेऊया करण डज नॉट प्ले क्रिकेट करण डज नॉट प्ले हॉकी आता यामध्ये करण डज नॉट प्ले हा पार्ट कॉमन आहे हेल्पिंग वर्ब डज नॉट आणि मेन वर्ब प्ले हे कॉमनमध्ये येतं याचा अर्थ क्रिकेटच्या पूर्वी नायदरचा वापर करायचा आहे आणि हॉकीच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा आहे पण हे करत असताना जेव्हा सेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्समध्ये असतं म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये असतं तेव्हा फक्त आपल्याला नॉट रिमूव करून चालत नाही नॉटसोबत साजिकच आपल्याला जे काही डज इथं ऑप्शन आलेला आहे तो देखील आपणाला काढावा लागणार डू आलं असतं आय डू नॉट तर साजिकच आपण डू देखील रिमूव्ह केलं असतं आणि त्यानुसार आपणाला हे अशा पद्धतीनं आन्सर करायचं आहे इथं प्लेजवरती कॉन्सन्ट्रेट करा इथं असं का दिलेलं आहे कारण प्लेज नायदर क्रिकेट नॉर हॉकी क्रिकेटच्या पूर्वी आपण नायदरचा वापर केलाय हॉकीच्या पूर्वी साजिकच नॉरचा वापर केलेला आहे डज नॉट जेव्हा आपण काढून टाकतो कोण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये जेव्हा Uh, होकारार्थी वाक्य असतं तेव्हा साहजिकच uh, नंतर जे काय म्हणजे ही शी इट सब्जेक्ट असेल तर वर्बला क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्ये लावला जातो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला डू नॉट आणि डज नॉटचा वापर केलेला पाहायला मिळतो तिथं आपल्याला तो, तो प्रत्ये वापर लाव लागत नाही आता इथं डज नॉट जेव्हा रिमूव्ह केलं जातं तेव्हा जे, जात। ते जे काय वर्ब असेल त्याला यस किंवा ई एस प्रत्ये लागतो त्यामुळे इथं प्लेचं प्लेज झालेलं आहे हे दुसरं कन्फ्युजन करण प्लेज असं करायचं आहे करण प्ले असं करायचं नाही आय असतं तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आय प्ले तर नेक्स्ट सेंटेन्स पहा कुमार डीड नॉट आस्क अ क्वेश्चन कुमार डीड नॉट टेल अँड आन्सर हे तिसरं कन्फ्युजन आपलं जे आपण बोलणार आहोत ते कारण सिम्पल पास्ट टेन्समध्ये म्हणजे साध्या भूतकाळामध्ये चा वापर केला जातो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये पण साहजिकच जेव्हा आपण नॉट प्रत्यय काढणार इथे देखील डीड सहित काढणार त्यामुळं जेव्हा नॉट काढलं जातं तेव्हा साहजिकच आपणाला इथं काय करायचं आहे क्रियापदाचं दुसरं रूप वापरावं लागतं आता आपण कॉमन जो आहे सिमिलर अँड डिफरंट पार्ट जर पाहिला कुमार नॉट हा कॉमन पार्ट आहे आस्क क्वेशनच्या पूर्वी नायदरचा वापर करायचा आहे आणि टेल अँड पूर्वी आपणाला काय करायचं आहे रेग्युलर पद्धतीनं नॉटचा ना, वापर करायचा आहे पण इथे काय होणार आहे जेव्हा आपण नॉट काढतो तेव्हा त्याच्यासोबत देखील आपल्याला सिंपल प्रेझेंटमध्ये जसं आपण डज नॉट काढलेलं होतं तसं सिंपल पास्टमध्ये आपणाला डीड नॉटचा वापर जो केलेला आहे तो रिमूव्ह करायचा आहे नॉटसोबत देखील काढायचा आहे बरोबर आता डीड काढल्यामुळं साहजिकच काय इथं आपल्याला करायचं आहे क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे म्हणजे आस्कचं आस्कड होणार आणि टेलचं टोल्ड होणार आणि हे उत्तर असं होणार आहे कुमार नायदर आस्कड अ क्वेशन नॉर टोल्ड अँड आन्सर आपल्याला सब्जेक्ट वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या तीन बाबी इथं आपणाला प्रामुख्याने खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असताना दिसतात त्यामुळं या तीन सब्जेक्ट वर्बच्या वेळी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स असेल किंवा सिंपल, सिंपल पास्टमध्ये असेल तर ते निगेटिव्ह वर्डसोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब देखील रिमूव्ह करावं लागतं आणि त्या त्या पद्धतीने क्रियापदाचा जो सेकंड आहे फॉर्म किंवा फर्स्ट फॉर्म आहे तो आपल्याला योग्य पद्धतीनं वापरावा लागतो अजय डज नॉट लाईक फुटबॉल अतुल डज नॉट लाईक फुटबॉल आता साहजिकच यामध्ये डज नॉट लाईक फुटबॉल हा सिमिलर पार्ट आहे आता अजयच्या पूर्वी आपल्याला नायदरचा वापर करायचा आहे आणि अतुलच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा हे जरी लक्षात आलं असलं तरी सेंटेन्स हे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये आहे यामध्ये नॉट सोबत डज देखील आपल्याला काढायचं आहे जेव्हा आपण डज काढतो तेव्हा काय करतो आपणाला क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्ये लावावं लागतो आणि म्हणून नायदर अजय नॉर अतुल लाइक्स फुटबॉल आता नॉर नंतरचा सब्जेक्ट जो आहे तो अतुल आहे त्यामुळे जसं आपण ही लाइक्स करतो तसं अतुल लाइक्स अतुल लाईक असं म्हटलं तर ते सेंटेन्स चुकीचं ठरणार भलेही आपण नायदर नॉरचा वापर केला वर्बा आहे पण वर्ब आपणाला करेक्ट वापरायचं आहे हे अशा पद्धतीनं नायदर नॉर्थच्या सेंटेन्सिसमध्ये आपल्याला ह्या काही बाबी इथं ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्या विचारात घ्याव्या लागतील सब्जेक्ट वर्ब सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या तीन बाबी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आता साहजिकच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा कमेंट करा आवर्जून तुमच्या फ्रेंड्सपर्यंत जे आहेत इंग्लिश लर्नर्स जे असतील त्यांच्यापर्यंत जे uh, हा व्हिडिओ पोचवा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळेल त्याच्यासाठी आपल्याला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल आणि ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद